टॅलीमध्ये सिलेक्ट असलेल्या व ॲक्टिव असलेल्या कंपनीचा फायनान्शियल पिरियड चेंज करायचा असेल तर बटन बारवरील F2 अल्ट F2 पिरियड या बटनवर माउसने क्लिक करावे, त्यामुळे स्क्रीनवर चेंज पिरियडचा डायलॉग बॉक्स अपियर झालेला दिसतो. या डायलॉग बॉक्समध्ये फ्रॉम व टू अशा दोन डेट्स दिलेल्या असतात. आपल्याला जो फायनान्शियल पिरियड हवा आहे तो फायनान्शियल पिरियड चेंज करून एंटर की प्रेस करावी, त्यामुळे आपल्याला करंट पिरियड या हेडिंगच्या अंडर नवीन फायनान्शियल पिरियड चेंज झालेला दिसतो. जर आपल्याला करंट डेट चेंज करायची असेल तर बटन बारवरील F2 डेट या बटनवर माउसने क्लिक करावे व नवीन डेट करंट डेट या डायलॉग बॉक्समध्ये टाईप करून एंटर की प्रेस करावी, त्यामुळे करंट डेट या हेडिंगखाली डेट चेंज झालेली दिसेल.